मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी आज सोलापूरमध्ये पक्षाध्यक्ष अमित शहा येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी सरदार अमित शहा अशा आशयाचे पोस्टर सोलापूर शहरात लावण्यात आलेले आहेत. सोलापूरमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातला यात्रेचा हा समारोप होणार आहे याची सांगता सोलापूरमध्ये पार्क मैदानावर होणार आहे. गृहमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अमित शहा सोलापुरात येत आहेत, त्यामुळे त्यांचं जंगी स्वागत करण्याच्या तयारीत सोलापूरकर आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी पोस्टर लावण्यात आलेले आहेत. यात त्यांचा सरदार अमित शहा असा उल्लेख करण्यात आलेला आहे. या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी. सरदार वल्लभभाई पटेल हे नाव सर्वश्रुत आहे, मात्र राजकारणात अजून एका नेत्याला आता सरदार ही उपाधी मिळाली आहे. खास करून काश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर या नेत्याला ही उपाधी जणू बहालच करण्यात आली, त्याच्या नावासमोर लावण्यात आली आणि त्याच नावाचे आज पोस्टर सोलापूरमध्ये लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. सरदार अमित भाई शाह असा त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. सोलापूरमध्ये याच पद्धतीनं अनेक पोस्टर शहरात लावण्यात आलेले आहेत. अमित शहा आज सोलापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी येत आहे. इथे ते एक रोड शो करणार आहे आणि त्याचबरोबर महाजनादेश यात्रेच्या सांगता सभेत सुद्धा ते हजर राहणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी अशा पद्धतीनं शहरभर अनेक पोस्टर्स लावण्यात आलेले आहे आणि त्यावर अमित शहा यांना सरदार ही उपाधी देण्यात आलेली आहे. खरं तर सरदार वल्लभभाई पटेल यांना देशातील लोक सरदार म्हणून संबोधित असत आणि त्यांना ती उपाधी मिळाली होती, मात्र आता काश्मीर प्रकरणानंतर अमित शहाना सुद्धा लोकांनी ही उपाधी दिलेली आहे असं आपल्याला पाहायला मिळतंय. खास करून सोलापूर शहरात जी पोस्टर लावली आहे ती सगळी भाजप कार्यकर्त्यांनी लावलेली आहे, त्यामुळे आता हे सरदार नक्की भाजप कार्यकर्त्यांनी दिलेली उपाधी आहे की लोकांनी दिलेली उपाधी आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र तुर्तास सोलापूर शहरामध्ये मात्र सगळेच पोस्टर अशाच पद्धतीनं लावले आणि त्यावर सरदार अमित भाई शहा स्पष्ट दिसत आहे. या सगळ्या माध्यमातून आज सोलापूरमध्ये भाजप एक मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा करणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे, झी 24 तास, सोलापूर.